जय भीम प्रबुद्ध टीव्ही आणि CWC न्यूजच्या मार्फत या ठिकाणी जमा झालेल्या सर्वच आपल्या नामांतर शहीदासाठी जे कोणी मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत त्यांचं खूप खूप स्वागत. आपल्यासोबत दलित कोबराचे प्रमुख असणारे आणि राष्ट्रीय अध्यक्ष विवेक भाई चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत. विवेक भाई चव्हाण हे जिंदा शहीद आहेत. जिंदा शहीद म्हणजे नामांतरासाठी त्यांनी स्वतः आत्मदहन केलं होतं आणि त्या आत्मदहनामध्ये त्यांच्या शरीराचा 10% भाग हा जळाला होता आणि या व्यक्तीच्या शरीराच्या चामडीवरती हे नाव आलेलं आहे. त्याच्यामुळे ऍडव्होकेट विवेक भाई चव्हाण यांच्या नावापुढे जिंदा शहीद ही जी व्याख्या लावलेली आहे ती अत्यंत योग्य आहे. विवेक भाई जय भीम, काय सांगता आम्हाला तुम्ही त्यावेळेचे मुख्यमंत्री असणारे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घराच्या समोर तुम्ही स्वतःला आत्मदहन करून घेतलं होतं, त्यावेळेची काय परिस्थिती तुम्ही विचार करून गेले होते? संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि गावखेड्यामध्ये ज्या ठिकाणी निळा झेंडा लाभ दिसतो त्या त्या ठिकाणचा घर जाळलं जात होतं, शेती जाळली जात होती, माणसांच्या हत्या होत होत्या. या नामांतराच्या दंगलीमध्ये जवळजवळ 1500 लोकांच्या हत्या झाल्या, असंख्य माय बहिणीवर अत्याचार झाले, लोकांची शेतनातं उद्ध्वस्त झाली, झोपड्यांना आग लावल्या आणि लाखोच्या संख्येने मराठवाड्यातनं लोकं हे पलायन शहराच्या बाजूने जीव वाचवत पळत होते आणि त्यामध्ये आम्ही टँकरच्या निमित्ताने एक नामांतराचा लढा उभा केला. परंतु रामदास आठवले ज्या दिवशी समाज कल्याण मंत्री झाले आणि ज्यावेळेस आमचा माणूस सत्तेत जातो त्यावेळेस समाजाच्या अस्तित्वाचा आणि संघर्ष असतो, तो संघर्षाचा लढा हा शिथिल होतो आणि नामांतराचा लढा हा शिथिल्य झाला होता आणि लोकांच्या जाणीवा आणि संघर्षाचं सामर्थ्य आणि लढ्याचं सामर्थ्य आम्ही गमावून बसलो होतो. आणि त्यावेळेस आमच्या गावागावामध्ये लोकांना पेटवण्याची भाषा, या ठिकाणचं वातावरण पेटवण्याची भाषा जातीय शक्ती या महाराष्ट्रामध्ये करत होत्या, त्यामुळं आम्ही सांगितलं की आम्ही डोक्याला निळं कपन बांधू आणि तुम्ही आम्हाला काय जाळता आम्ही स्वतः जाळू, पण जळता जळता या ठिकाणची जाती व्यवस्था आम्ही जाळण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी जर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव राहिलं नाही तर शरद पवारांची राजकीय व्यवस्थासुद्धा जाळण्याचा प्रयत्न करू. आणि या भावनेतनं मी जाहीर केल्याप्रमाणे 1000 पोलिसांचा बंदोबस्त तोडून, पोलिसांचं कडं तोडून मी बॉम्बेच्या मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानासमोर बरोबर 1:45 दिलेल्या टायमिंगच्या वेळेस पोचलो, अंगावर रॉकेल ओतलं, जाळून घेतलं आणि जाळून घेतल्यानंतर जेव्हा मी नायर हॉस्पिटलला आलो त्यावेळेस बाबासाहेबांच्या सुविद्य पत्नी आदरणीय कालकथित माईताई आंबेडकर माईसाहेबांनी तिथं आले आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेब गेल्यानंतर 38 वर्षांनी पुन्हा बाबासाहेबांच्या नावासाठी लोक मरायला तयार होतात, हाच माझा समाज आहे आणि हा समाज गोळा केला पाहिजे. त्या नामांतराच्या ह्याच्यानंतर कोवळी कोवळी पोरं आणि तरणीबांड पोरं, मग आमचा चौक्याचा कैलास पंडित असते, नांदेडचा गौतम वाघमारे असेल, बुलढाण्याच्या प्रतिभा तायडे असतील, सुहासिनी बनसोडे असतील, चंद्रपूरची शिला डोंगरे असतील, पुण्याचा नामदेव गायकवाड असेल, कोल्हापूरचा बशीर शेख असेल, या सर्वांनी आपलं बलिदान दिलं आणि त्यांनी जळा स्वतःच्या अंगाला लावलेल्या आगीच्या वणव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एक वणवा पेटला की शरद पवारांना आणि महाराष्ट्र सरकारांना आणि बाळासाहेब ठाकरेंना 2 पावलं माघार घ्यावी लागली आणि दलितांच्या अविरत संघर्ष, अविरत लढा याला मानावा लागलं आणि म्हणून मजबुरीने त्यांना डॉक्टर बाबा मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव हे कोरावं लागलं आणि मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की 13 तारखेला नामांतर सोहळा ज्यावेळेस होत होता त्यावेळेस 13 तारखेला पोलिसांनी काही ढगापटका होऊ नये, दंगापसाद होऊ नये म्हणून माझ्यासहित नामांतरवाडी सर्व नेत्यांना लॉकअपला टाकलं आणि 15 तारखेला आम्ही सुटल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो, 1000 संख्येने विद्यापीठाला नतमस्तक झालो, बाबासाहेबांच्या नावासमोर नतमस्तक झालं आणि मग प्रत्येक वर्षी आम्ही 14 तारखेला या ठिकाणी विजय उत्सव घेतो, बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या नावासमोर आदर व्यक्त करतो. जुनी चळवळ आणि आत्ता सध्याची जी यंग पिढीची चळवळ आहे यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? मोठा फरक आहे, यंग पिढी हुशार आहे, स्मार्ट आहे, त्यांच्याकडे उत्साह आहे, नवी उमेद आहे, परंतु दुर्दैव असं की त्यांच्याकडे दिशा नाही. आम्ही सर्वजण पाटके तुटके लोक घेऊन लढत होतो, परंतु आम्ही पलायनवादी गाव खेडं सोडून बसलेल्या लोकांना शहरामध्ये स्थिर केलं, त्यांच्या वसाहती निर्माण केल्या, गरीब पोरांच्या फ्रीशिप आणि स्कॉलरशिपसाठी बांधलो,
या ठिकाणी शिक्षणाचा दलितातला आणि अल्पसंख्याक समाजातला टक्का वाढवला. रिझर्वेशन आम्ही भरून घेतलं. दलितांच्या उन्नतीसाठी महात्मा फुले महामंडळ असेल, वसंतराव नाईक महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळ असेल, यांची आम्ही निर्मिती करण्यामध्ये यशस्वी झालो. परंतु गेल्या 8-10 वर्षामध्ये नवीन पिढी जुन्या पिढीला शिव्या देते आणि हे नैसर्गिक आहे. पण हे करत असताना त्यांच्या स्वतःला वर्चस्व आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या नादामध्ये समाजाने पुन्हा एकदा लढ्याचं सामर्थ्य गमावलं आणि त्यामुळं सरकारने गेल्या 7-8 वर्षापासून दलितांच्या मुलाला शिक्षण माग केलं, त्यांच्या स्कॉलरशिप काढल्या, त्यांना शिक्षणाच्या फिया वाढवल्या, जेणेकरून या पुढच्या काळामध्ये गरीब विद्यार्थी हा मोठ्या प्रमाणामध्ये लढू शकणार नाही, आपल्या घराची आपल्या समाजाची प्रगती करू शकणार नाही आणि कमजोर कांदे बाबासाहेबांचा जिंदाबाद करतील अशी अव्यवस्था उभी राहिली. आणि आमच्या सगळ्या नव्या पिढीने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. तर कारण लोक मारामारी करणाऱ्या शिव्या देणाऱ्या लोकांच्या बरोबर असतात, पण नवीन निर्माण करणाऱ्या लोकांच्या बरोबर नसतात. त्यामुळं बाबासाहेबांच्या या नामांतराच्या कमानीसमोर आणि शहीदस्तंभाच्या समोर उभा राहून आजपासून भारतीय दलित कोऑपरेटिव्हतर्फे सर्व जाती धर्माच्या आणि गोरगरीब माणसाच्या शिक्षणाच्या मोफत हक्क अभियानाची आम्ही या ठिकाणी घोषणा करू. गेल्या काही दिवसापासून जेवढे शहीद झालेले आहेत त्यांचं स्मारक बनवावं अशा प्रकारची मागणी होत आहे, त्यामध्ये तुमची काय भूमिका आहे? आम्ही 1994 पासूनच सांगितलं की ज्यांनी ज्यांनी नामांतराच्या काळामध्ये योगदान दिलं, ज्यांनी ज्यांनी नामांतराच्या काळामध्ये भोग भोगले, ज्यांनी ज्यांनी नामांतराच्या काळामध्ये लक्षणीय असा दैद्यमान आपली कामगिरी बजावली, तर या लढाईमध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्वांचीच नावं या ठिकाणी लागली पाहिजे. मी 1994 औरंगाबादच्या नगरपालिकेला सांगितलं की बाबा माझ्या नावाचं जर वावडं असेल तर माझं नाव काढा, परंतु ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे या ठिकाणी नामांतराच्या लढ्यामध्ये एका महिलेने तिचे लहान पोरगे मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर फेकली, ती अपंग झाली, काही लोकांची घरदारं जळाली आणि मरत असतानाही बाबासाहेबांच्या नावं घेऊन ते मेले, या सर्वांचीच नावं हे शहीद स्तंभावर आणि विद्यापीठाच्या कमानीच्या आजूबाजूला राहिली पाहिजे, जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला की हक्क हे संघर्षाने मिळतात, पायापाड्याने मिळत नाही. त्यामुळं आजचे आमची जी पिढी पाटलांच्या वाड्यावर आणि पैशावाल्यांच्या बंगल्यावर जाऊन जे गोहार मारण्याच्या ऐवजी यजबॉस म्हणते, तर ती पिढी यजबॉस म्हणायच्या ऐवजी संघर्षाला आणि लढ्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये उभं करून पुढच्या नवीन पिढीचा सूर्य चित्रांना आपल्या झोपड्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत या दृष्टीने आपण सर्वात आली पुढच्या वाटचालीसाठी विवेकबाईच्या वाटचाल खूप खूप सर्व सबस्क्राइबर्स नामांतर विजय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.